नमस्कार, मैं श्रद्धा शिर्के। चहाच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात एक महत्त्वाची अपडेट बघूयात। आणि ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। आमदार अपात्र प्रकरणी सुनील प्रभूंची आता उलट तपासणी होतीये, तर सामना कोण जिंकणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू झाली आहे। आमदार सुनील प्रभूंची आज पुन्हा उलट तपासणी होतीये आणि जेठमलानींकडून सुनील प्रभूंची उलट तपासणी सुद्धा सुरू झाली आहे। तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात की राष्ट्रविरोधी, सुनील प्रभूंना हा सवाल सुद्धा आता विचारण्यात आला आहे। त्यामुळे आता हा आजचा सामना कोण जिंकणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई जी जोडले गेलेले आहेत। अनिल जी, आपण पाहतोय सुनावणीला सुरुवात झालेली आहे, काय होण्याची शक्यता आहे? सुनावणी होते, सुनावणी ज्या एका वेगानं झाली पाहिजे किंवा जो वेग असला पाहिजे तसा दिसत नाहीये। बऱ्याच वेळ घेतला जातोय प्रश्न विचारण्यामध्ये, प्रश्न तयार करणं, प्रश्न फॉर्म्युलेट करणं आणि मग त्यामध्ये वेगवेगळे विचित्र असे संदर्भ नसलेले सुद्धा गोष्टी विचारले जात आहेत। अनिल जी, मागच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं होतं? सुनावणीचा हा जो संपूर्ण कार्यक्रम असतो तो त्यांनी ते वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या अवधीमध्ये त्यांना घ्यायचं आहे आणि अजून 2-3 दिवस सुनील प्रभूंची सुनावणी, क्रॉस सुनावणी, उलट तपासणी सुरू राहील अशा प्रकारचं त्यांच्या वकिलांनी केलेलं आहे। त्या प्रकारे ते प्रश्न विचारतात, सुनील प्रभू चांगली उत्तरं देत आहेत। अनिलजी, पण तुम्हाला कुठचं स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे का? सुनील प्रभूंना हा सुद्धा सवाल विचारण्यात आला की तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात की राष्ट्रविरोधी आहात। त्यांनी विचारलेला प्रश्न असा होता की तुम्हाला कशावरून असं हे कळलं? तर ते सुरतला गेलेले जे आमदार होते, जे मिसिंग होते, जे ज्यांचा कॉन्टॅक्ट होत नव्हता, ते सुरतमध्ये आहे ते दिसलं, टीव्हीवर दाखवण्यात आलं आणि तिथे त्या सुरतमधल्या हॉटेलमध्ये बसलेल्या जागेवरून ज्याप्रमाणे चॅनलवर बोलत होते किंवा त्यांचे जे काही चॅनलवर दाखवण्यात येत होतं, तर त्या एकंदरीत प्रकारावरून हे सरळ सरळ स्पष्ट दिसत होते आणि ते बोलत होते। ते मीडियामध्ये सुद्धा छापून आलं, वृत्तपत्रांमध्ये, चॅनलमध्ये दाखवण्यात आलं की तिथे असं हे होत होतं की आम्हाला आमच्या मागे राष्ट्रीय शक्ती आहे, तर ते त्या ओघामध्ये ते नॅशनल पॉवर, नॅशनल फोर्स असं त्याचं ट्रान्सलेशन करत असताना त्या वकिलांनी तो प्रश्न हे केला की नॅशनल फोर्सेस का अँटी नॅशनल फोर्सेस, त्यावर ते म्हणाले की मी तर नॅशनल फोर्सेस बोललेलो आहे। पण अशा प्रकारचं अँटी नॅशनल फोर्सेस कोणाच्या त्या आमदारांच्या मागे असणं वगैरे हा प्रश्न संदर्भहीन होते किंवा अशा उलट तपासणीच्या महत्वाच्या याच्यामध्ये असं हे विचारणं कितपत संयुक्तिक आहे हा एक प्रश्न निर्माण होतो। बरोबर बरोबर, नक्कीच अनिलजी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण महत्वाची अपडेट पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आपल्याशी बातचीत करत होते। शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू झाली आहे आणि आमदार सुनील प्रभूंची आता पुन्हा एकदा उलट तपासणी सुरू झाली आहे। यानंतर आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी पंकज जळवी जोडले गेलेले आहेत। पंकज, सुनावणी सुरू आहे, काय हालचाली आहे? सुनावणी सुरू आहे, सुनावणीमध्ये मुद्द्यांसोबतच गुद्दे सुद्धा जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू असताना महेश जेठमलानी ज्या पद्धतीने सुनील प्रभू यांना प्रश्न विचारत आहेत त्याच्यावरती अनेक वेळा सुनील प्रभू यांच्याकडनं, जसं आपण बघितलं आता राष्ट्रप्रेमी आहात की राष्ट्रद्वेषी आहात हा प्रश्न विचारला गेला, असे अनेक प्रश्न जे आहेत अनेक मुद्द्यांवरनं जे आहे ते कुठे एकमेकांना टोले आणले जात आहेत, ते एकमेकांची जे आहे ते कुठे एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय। उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत का, तशी पक्षाच्या घटनेत नोंद आहे का, उद्धव ठाकरे यांनी हा ठराव मांडला होता का, तसे त्यांना घटनेने अधिकार दिले होते का, राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे जे घटना आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे का, या सगळ्या मुद्द्यावरनं जे आहे ते आर्ग्युमेंट सुरू आहेत, युक्तिवाद सुरू आहे, जे आहे ते प्रतिप्रश्न केले जात आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात जी झाली ती व्हीप रद्द करण्यापासून, व्हीप चुकीचं आहे, त्याच्यानंतर ठराव, पक्षप्रमुख, अशा एक एक स्टेप महेश जेठमलानी पुढे जात आहेत हे याच्यावरनं स्पष्ट होतं। पहिलं म्हणजे सुनील प्रभू यांनी काढलेलं व्हीप चुकीचं होता, दुसरं पक्षाचा
ठराव जो केला तो चुकीचा होता. आता त्याच्यानंतर पक्षप्रमुख असण्यावरतीच जे आहे त्याची नोंद असण्यावरतीच जे आहे ते प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले गेले. नक्कीच पंकज, आता या सुनावणीवर आपलं सगळ्यांचं लक्ष असेलच आणि पुढे काय होतं ते पण पाहावं लागेल. धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट जाणून घेऊ.